बदलापूरमध्ये शाळकरी मुलींसोबत लैंगिक शोषणाची घटना घडली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर साकोलीमध्ये होते आणि साकोलीमध्ये त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थिनीचा जो वसतिगृह आहे त्या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे. राज ठाकरे अचानक पोहोचले? हो सर, अचानकच पोहोचले. मला कल्पनाही नव्हती याबद्दल काहीच. काय विचारणा त्यांनी या ठिकाणी येऊन केली आहे? त्यांचा मेन फोकस म्हणजे सुरक्षितेबाबत होतं मुलींच्या, आणि हे म्हणजे स्पेशली मुलींचं वसतिगृह आहे म्हणून त्यांनी मुलींची म्हणजे सुरक्षितेबाबत चौकशी केली. मेन मुद्दा तो होता त्यांचा. तुम्हाला त्यांनी आपल्या एका व्यक्तीचा नंबर दिला आहे, काही मुलींना समस्या झाली तर आम्हाला संपर्क साधा, काय घडलं नेमकं? त्यांनी फक्त म्हटलं की बा संपर्क साधा, आम्ही तुमच्याशी म्हणजे नेहमी तुम्हाला कोऑपरेट करू या बाबतीत जर काही प्रॉब्लेम्स आले. या वसतिगृहामध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा आहे, सुरक्षितता आहे, काय विचारणा केली राज ठाकरेंनी? छान, म्हणजे इथलं जेवण कसं आहे, इथे राहणीमान कसं आहे, जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते कसे आहेत, छान आहेत. सगळ्या जागी CCTV कॅमेरे लावले आहेत आणि जर आम्हाला कोणतीही तब्येत जर खराब झाली तर मॅडम वगैरे सगळे आम्हाला कॉपरेट करतात. काय काय मुद्दे सांगितले तुम्ही दास साहेब? ॲक्च्युली मी आत्ता चाली सर, मला ते सांगितलं सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे बघून आणि CCTV कॅमेरे वगैरे आहेत बघून आणि जेवण वगैरे छान मिळते बघून सांगितलं. तर शासकीय मागासवर्गीय जे मुलींचं वसतिगृह आहे त्या ठिकाणी येऊन राज ठाकरे यांनी फक्त चौकशीच केली नाही तर काही समस्या असेल तर मनसेच्या कार्यकर्त्यांना त्वरित संपर्क साधावा अशा पद्धतीचा एक सूचनासुद्धा त्यांनी या ठिकाणी मुलींना केलेली आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, साकोली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.